नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी पॅटर्न या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण बसवंत सातशे ऐंशी या कांद्याच्या वानाबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत बसवंत सातशे ऐंशी हे वाण महात्मा ज्योतिबा वा फुले या विद्यापीठाने विकसित केलेले आहे या वाणाचा रंग सेंद्रिय लाल असतो याची जी साईज आहे ती उबट गोलाकार असते आणि चवीला तिकटही असते या बसवंत सातशे ऐंशी व वैशिष्ट्ये म्हणजे या कांद्याला डोंगळे येण्याचे प्रमाण खूप कमी असते म्हणजेच कांदा हा पोकळ नसून भरीव व जड असतो तसेच या कांद्याचे डोंगळे कमी येत असतात हे वाण लावण्यास जास्त पसंती लोक देत आहेत लागवड केल्यापासून शंभर ते एकशे पंधरा दिवसात हे वाण काढणीस तयार होत असते कांद्याला बाजारात चांगली मागणी आहे मित्रांनो हे वाण आपण खरीप व रब्बी सीझनलाही वापरू शकतो आणि बसवंत सातशे ऐंशीची लागवड केव्हा करावी तर सप्टेंबर ते ऑक्टोंबरमध्ये याची लागवड केल्यास आपल्याला चांगले उत्पन्न मिळत असते जून जुलैमध्ये याचे आपल्याला तसे उत्पन्न मिळत नाहीत अनेक कंपन्यांचे आपल्याला बसवंत सातशे ऐंशी हे वान मिळत असते त्यामध्ये बॉम्बे सुपर असेल एलोरा प्रशांत अशा अनेक कंपनी आपल्याला हे वान प्रोव्हाइड करत असते आणि यावर्षीचा विचार केला तर हे वान सतराशे पन्नास ते एकवीसशेपर्यंत या वानाचे आपल्याला दर बाजारात आहेत आणि मित्रांनो हे जे वान आहे हे सप्टेंबर ते ऑक्टोंबर महिन्यामध्ये आपल्याला चांगले उत्पादन देणार आहेत त्यामुळे लक्षात ठेवा जून जुलैमध्ये आपल्याला यंत्रेपन्न वाण सलेक्ट करायचे आहे आणि सप्टेंबर ते ऑक्टोंबर महिन्याच्या दरम्यान जर असेल तर बसवंत सातशे ऐंशी वाण चांगले आहेत मित्रांनो आपलं जे चॅनल आहे या चॅनलवर शेतीविषयी नवीन नवीन असेच व्हिडिओ येत असतात त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारील बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओची तुम्हाला माहिती मिळेल भेटूया अशाच माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान धन्यवाद